तर मोठी बातमी, राज्यातील थंडीचा जोर हा आणखी वाढणार आहे. मराठवाडा, उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलेला आहे. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं आल्यामुळे महाराष्ट्राच्या तापमानाचा जो पारा आहे तो खाली आलेला आहे. दरम्यान आणखीनच आता काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचा जोर वाढणार आहे अशी शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेली आहे. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येते, त्यामुळे राज्यातील थंडीचा जोर आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काही भागांमध्ये हा पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. दरम्यान राज्यभरातील तापमानाचा आढावा घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नागपूरमध्ये सुद्धा थंडीची लाट पाहायला मिळते. नागपूरचं तापमान जवळपास 10 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. सोबतच थंड वारे देखील वाहत आहे. या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहे यांनी. नागपूरसह विदर्भामध्ये थंडीचा कडाका कायम आहे. साधारण सकाळच्या सुमाराला नागपूरचं तापमान हे 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जातं आणि आज देखील ते तापमान पाहायला मिळालं. अनेक असे उद्यानं असो किंवा रस्त्यावर असो, नागरिकांवर थंडीचा प्रभाव पाहायला मिळाला. विशेष करून जे शाळेला जाणारे छोटे मुलं असो किंवा विद्यार्थी असो, त्यांना जास्त थंडीचा त्रास होतो. आणि उद्यानामध्ये जर का बघायचं झालं तर उद्यानामध्ये देखील जे नागरिक इथे व्यायाम करायला येतात त्यांच्यावर देखील थंडीचा प्रभाव पाहायला मिळतो. ते देखील स्वतःचा बचाव करण्यासाठी या थंडीपासून स्कार्फ स्वेटर घालून उद्यानामध्ये येत असतात, व्यायाम करत असतात. नेहमीच्या वेळेपेक्षा साधारण उद्यानामध्ये लोकसंख्या देखील कमी पाहायला मिळते. जर का थंडीचा विचार करायचा झालं तर उत्तर भारतामध्ये जी थंडीची शीतलहर आहे त्याचा परिणाम कुठेतरी मध्य भारताच्या तापमानावर देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळेच साधारण नागपूरचं तापमान हे 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलेलं आहे. मागील 1 महिन्यापासून साधारण तापमान असंच आहे. काही दिवसांमध्ये तर हे तापमान काही वेळेसाठी 8 अंश सेल्सिअसवर देखील गेलेलं होतं, पण सध्या 11 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत सध्या नागपूर आणि विदर्भातलं तापमान आहे. आणि वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार साधारण पुढील 15 दिवस तरी नागपूरमध्ये कडाक्याची थंडी कायम राहणार आहे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.